जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। हातनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणलोट क्षेत्रात वाढ होऊन हातनूर धरणाचे 10 दरवाजे 2 मीटरने उघडण्यात आले आहेत। त्यामुळे धरणातून जवळपास 39,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात करण्यात आला आहे। धरणामध्ये पाण्याची आवक वाढत राहिल्यास धरणाचे आणखीन दरवाजे उघडण्याची शक्यता आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।